नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आम्ही दैनंदिन चालू घडामोडी चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन येत असतो, ज्यामुळे आपला अभ्यासाचा वेळ वाचतो आणि सरावही होत असतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघूया 5 डिसेंबर 2022 चालू घडामोडी. आजची पहिली घडामोड आहे राष्ट्रीयबद्दल. भारताने डिसेंबर महिन्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. UN सुरक्षा परिषदेचे निर्वाचित सदस्य म्हणून 2 वर्षाच्या कार्यकाळात भारताने परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्याची ही दुसरी वेळ आहे. भारताने यापूर्वी ऑगस्ट 2021 UNSC चे अध्यक्षपद स्वीकारले होते. बघूया दुसरी घडामोड, जी आहे नियुक्तीबद्दल. संजय कुमार यांची शालेय शिक्षण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. IAS संजय कुमार यांनी नव्या दिल्लीतील शास्त्री भवनात शिक्षण मंत्रालयाच्या शाळेत शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला. संजय कुमार 1990 बॅचचे बिहार केडरचे IAS अधिकारी माजी सचिव होते. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय त्यांनी अनिता करवाल IAS त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर बदलले. पुढील घडामोड आहे अर्थव्यवस्थेबद्दल. वित्त मंत्रालयाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2022 वस्तू आणि सेवा कर GST संकलन 1,45,867 कोटी रुपये होते. वित्त मंत्रालयाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2022 वस्तू आणि सेवा कर संकलन 1,45,867 कोटी रुपये होते. नोव्हेंबर महिन्याचा महसूल मागील वर्षाच्या याच महिन्यातील GST महसूलापेक्षा 11% जास्त आहे. पुढील बातमी आहे, भारतीय रिझर्व्ह बँक RBI ने नागरी सहकारी बँकांच्या USBS वर्गीकरणासाठी 4-स्तरीय नियामक फ्रेमवर्क जारी केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने नागरी सहकारी बँकांच्या वर्गीकरणासाठी 4-स्तरीय नियामक फ्रेमवर्क जारी केले आहे. याशिवाय मध्यवर्ती बँकेने या बँकांच्या निव्वळ संपत्ती आणि भांडवल पर्याप्ततेशी संबंधित निकष तयार केले आहेत. रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील समस्यांचे परीक्षण करण्यासाठी आणि नियामक पर्यवेक्षी दृष्टिकोनाचा आढावा घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर श्री NS विश्वनाथन यांच्या अध्यक्षतेखाली नागरी सहकारी बँकांवरील तज्ज्ञ समितीची स्थापना केली होती. आपली पुढील बातमी आहे पुरस्काराबद्दल. शेखर पाठक यांच्या चिपको चळवळीवरील पुरस्काराला कमला देवी चट्टोपाध्याय NIF पारितोषिक 2022 मिळाले आहे. इतिहासकार कार्यकर्ते शेखर पाठक यांनी लिहिलेल्या लोकप्रिय वनसंरक्षण मोहिमेवरील चिपको आंदोलनावरील पुस्तकाला कमला देवी चट्टोपाध्याय NIF बुक प्राइज 2022 चे विजेते म्हणून घोषित करण्यात आले. मनीषा चौधरी यांनी हिंदीतून अनुवादित केलेले द चिपको मुव्हमेंट अ पीपल्स हिस्ट्री हे पुस्तक निवडले गेले. पुढील घडामोड आहे, नॅशनल अँटी डेपिंग एजन्सी NADA इंडिया प्रथमच डेपिंग विरोधात शिक्षण आणि अपंग खेळाडूंसाठी प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी समावेशन परिषदेचे आयोजन करत आहे. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी प्रथमच डोपिंगवरील शिक्षण आणि अपंग खेळाडूंसाठी प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी समावेशन परिषदेचे आयोजन करत आहे. क्रीडा विभागाच्या सचिव श्रीमती सुजाता चतुर्वेदी, UN निवासी समन्वयक शॉम्बी शार्प आणि वाडा, एशिया ओशनिया क्षेत्रीय कार्यालय व्यवस्थापक केनी ली या परिषदेला संबोधित करतील. कॉन्क्लेव्ह नंतर अपंग खेळाडूंसाठी 2 तासांची सर्व समावेशक डोपिंग विरोधी शिक्षण कार्यशाळा होईल, ज्यामध्ये उपचारात्मक वापर सूट, डोपिंग नियंत्रण प्रक्रिया, डोपिंग विरोधी नियमांचे उल्लंघन तसेच अपंग खेळाडूंचे अधिकार आणि जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. आपली पुढील घडामोड आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल. ऑस्ट्रेलियाच्या सुपरस्टार्स ऑफ स्टीम मध्ये 3 भारतीय वंशाच्या महिला शास्त्रज्ञ आहेत. 60 शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंता आणि गणिततज्ञांमध्ये 3 भारतीय वंशाच्या महिलांचा समावेश आहे. त्यांची STEM च्या ऑस्ट्रेलियाच्या सुपरस्टार म्हणून निवड झाली आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट शास्त्रज्ञांबद्दल समाजाच्या लिंग गृहितकांना खोडून काढणे आणि महिला आणि बायनरी नसलेल्या लोकांची सार्वजनिक दृश्यमानता वाढवणे हा आहे. यावर्षी स्टीमच्या सुपरस्टार म्हणून ओळखल्या गेलेल्यांमध्ये 3 भारतीय वंशाच्या महिलांचा समावेश आहे. निलिमा कडियाल, डॉक्टर आना बाबू रामणी आणि डॉक्टर
इंद्राणी मुखर्जी। भारतीयांव्यतिरिक्त श्रीलंकन वंशाच्या महिला शास्त्रज्ञांचीही निवड करण्यात आली आहे। पुढील घडामोड आहे पुस्तके आणि लेखकांबद्दल। इंग्लिश कवी जॉन डोन यांच्या चरित्राला UK नॉन फिक्शन बुक पारितोषिक मिळाले आहे। ब्रिटिश लेखिका कॅथरीन रुंडेल यांचे चरित्र सुपर इन्फिनिट द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ जॉन डोन या लंडन मधील एका समारंभात £50,000 बॅली गिफर्ड पारितोषिक विजेते म्हणून घोषित करण्यात आले। बक्षिसासाठी सादर केलेल्या 362 पुस्तकांपैकी 6 न्यायाधीशांनी रुंडेलच्या पुस्तकाला एकमताने निवड केली। पुस्तकात असा युक्तिवाद करण्यात आला की जॉन याला त्याच्या मृत्यूनंतर 4 शतकांनंतर कोणताही माणूस भेट नाही या कवितेसाठी सर्वात जास्त ओळखले जाते। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद।